मित्रांनो नमस्कार, तुमचं स्वागत आहे सीके गुड फार्म यूट्यूब चॅनल मध्ये। आज आपण शेळीपालन व्यवसायाविषयी न बोलता, चारा खुराक मेडिसिन तर त्याच्याविषयी न बोलता, तर आपण ह्या व्यवसायात जे तरुण मुलं येत आहेत, जे एका गोष्टीचं जास्त प्रॉब्लेम येत आहे, तर ते म्हणजे लग्न। तर भरपूर लोकांचं फोन येतात किंवा माझ्याकडे ट्रेनिंग करणारे भरपूर लोक आहेत, किंवा बसताना उठताना जास्त म्हणजे चर्चा चालू आहे, तर ते म्हणजे की जे लोक जे तरुण मुलं शेती करत आहेत किंवा शेती रिलेटेड जे व्यवसाय आहेत, जसे की कुक्कुटपालन आहे, शेळी पालन आहे, जर्सी गाय पालन आहे, दूध व्यवसाय आहे, तर ह्याच्यामध्ये जी मुलं काम करत आहेत ना, तर त्यांना हा प्रॉब्लेम जास्त येत आहेत। तर ते म्हणजे काय की घरचे म्हणतात की समजा तू शेळीपालन व्यवसाय करतोय तर तुझं लग्न होणार नाही, तुला लग्नासाठी कोण मुलगी देणार नाही। आणि त्यांचं म्हणणं बरोबर पण आहे, कारण लग्न करताना भरपूर प्रॉब्लेम येत आहेत। मी तुम्हाला दोन उदाहरण देतो आणि त्याच्यानंतर माझं काय मत आहे तर ते तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर बघा, आमच्या अशी चर्चा चालू होते, काल फार्म व्हिजिट करायला एक कस्टमर आले होते, तर अशी चर्चा चालू होते। तर त्याच्यामध्ये बघा, त्यांच्याकडे दूध व्यवसाय होता आणि शेती पण जवळपास 4 एकरच्या आसपास शेती होती, दूध व्यवसाय होता, एकटा मुलगा होता, मुलाचं पण ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं होतं, लग्नाचं स्थळ येत होते, नंतर त्याचा बायोडाटा काढून वगैरे बघाबघी सगळी चालू होते, सगळं व्यवस्थित त्यांना पसंत पडायचं, शेती आहे, इन्कम थोडा येतो शेती रिलेटेड, पण त्यांचं मत असं होतं की आम्हाला हे नको आहे, आमची मुलगी दिल्यानंतर आम्हाला आमच्या मुलीला ते काम लावणार का, जर्सीचं शेण काढायला, दूध काढायला, तर आम्हाला तुमच्या मुलाला जॉब असेल तरच आम्ही तुम्हाला आमची मुलगी देतो। तर असं भरपूर स्थळ येत होते, भरपूर स्थळ जात होते, यायचे बघायचे आणि जायचे, कारण मुलाला जॉब नव्हता, घरचे पण खूप कंटाळले होते, जवळपास 6-7 महिनं हे सगळं चालू होतं। घरचे म्हणले की तू जे काही 3-4 जी गायी जर्शा गायी घेतलेले आहेत तर जर्शा गायी विकून टाक आणि तू आपलं पुणे मुंबईला जा आणि तिथे एखादी नोकरी बघ, आणि नोकरी बघ आणि जोपर्यंत तुला नोकरी लागत नाही तोपर्यंत आम्ही घरून पैसे पुरवतो आणि नोकरी लागल्यानंतर मग तुझं लग्न होईल। सर्वसाधारण तो मुलानं तसं केलं, कारण इनडायरेक्टली काय असतं की घरच्याचा फुल सपोर्ट असणं गरजेचं आहे, पण एवढं बघून एवढं लग्न जमत नसेल तर घरचे पण मग ते चालू होतंय की घरच्यांचं बोलणं की यार तुला हा व्यवसाय करू नको म्हणतोय, तरी हा व्यवसाय केला, लग्न जमन आहे, हे ते मुलगी कोण देणार, आणि हा प्रॉब्लेम होतच आहे सध्या। तर तो जॉब करायला गेला, तिथं सर्वसाधारण 20,000 नोकरी लागली, नोकरी लागल्यानंतर तुम्हाला सांगतो मग शेती आहे, 4 एकर, मुलगी पुणे मुंबईमध्ये राहते आणि तिथं जॉब लागलेला आहे, तर सगळं हे करून त्याचं लग्न झालं। लग्न झाल्यानंतर विषय काय झाला, तोच मुलगा आहे, तर त्यानं सर्वसाधारण 1-7 महिने लग्न झाल्यानंतर पुणे मुंबईमध्ये राहिला आणि त्याच्यानंतर तो जॉब सोडून त्यानंतर जे दूध व्यवसाय करत होता तर तो व्यवसाय डबल सुरू केला। तर हा प्रॉब्लेम आहे। दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर माझा एक मित्र होता, त्यानं शेळीपालन सुरू केलेलं, पण घरच्यांनी जे काही समाजात कालवा चालू आहे, जे बोलणं चालू आहे, तर ते म्हणजे की शेळीपालन केलं तुला कोण मुलगी देणार आहे, मुलगी द्यायला प्रॉब्लेम आहेत ना, तेव्हा एक समाजातील लोकांचं जे बोलणं ऐकून त्या मुलानं काहीतरी 20 शेळ्या घेतल्या होत्या, त्या शेळ्या विकायला लावल्या, त्याला नंतर जॉब करायला लावला, त्याच्यानंतर तो जॉब सोडला, लग्न झाल्यावर नंतर शेळीपालन व्यवसाय सुरू करायला लागला। तर मला हे म्हणायचं आहे की भरपूर प्रॉब्लेम आहेत, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जे लोक जे तरुण मुलं जे जॉब करत आहेत, तर जॉब करणं म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवाय की दुसऱ्याच्या हाताखाली आहे, फक्त त्याच्यामध्ये जॉब करतात आणि शेती करतात त्याच्यामध्ये काय फरक आहे, तर ते म्हणजे सिटीमध्ये एक थोडस स्टँडर्ड लेवलमध्ये राहता येत आहे, म्हणजे सर्वसाधारण बघा आठवड्यावर काम करायचं आणि शनिवार रविवार सुट्टी असते, मग तिथं मग फिरायला जायचं वगैरे, पण एक गोष्ट लक्षात ठेवाय की दिवस आठवडाभर काम करायचं आणि ते दो एक दोन दिवस फिरण्यासाठी तुम्हाला सांगतो आयुष्य वाया जात आहे, म्हणजे जे त्यांनी काही गाडी घेतलेली आहे त्या जॉबवरती, त्याच्यानंतर काही त्यांनी घर घेतलेलं आहे, तर ते घर आहे गाडीचं जे कर्ज फेडायला तुम्हाला सांगतो त्यांचं आयुष्य जात असतं, पण त्याच्या रिलेटेड जर विचार केला, जे शेती रिलेटेड जे व्यवसाय करतायत, जे शेळी पालन आहेत, जर्सी गाय पालन आहे, तर ह्याच्यामधले जे मुलं आहेत ना, तुम्हाला सांगतो खूप म्हणजे खूप मोठी झालेली आहेत, पण सुरुवातीला प्रॉब्लेम येतोय, म्हणजे आपण जर्सी गाय पालन आहे, शेळी पालन व्यवसाय कोण करतात, हे मिडल क्लास मधले जे गरीब आहेत, म्हणजे नॉर्मली त्यांचं जेमतेम जे आहे खर्च वगैरे भागतो आणि थोडं काही पैसे शिल्लक राहतात ते आहेत, आणि असं नाही की लगेच म्हणजे जर्सी गाय पालन सुरू केलं आणि लगेच तुम्हाला 2-3 वर्षामध्ये भरपूर तुमचा व्यवसाय मोठा होतो आणि तो व्यवसाय बघून लगेच मुलीच्या घरचे खुश होतात असं होत नाही, तर ह्या व्यवसायामध्ये 5-10 वर्ष द्यावे लागतात आणि त्याच्यानंतर हा व्यवसाय आपला खूप मोठा झालेला असतो आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही,
पण तुमचा व्यवसाय छोटा असतो, कारण सुरुवातीला आपण जास्त इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही आणि त्या टायमाला मग लग्नाला जास्त प्रॉब्लेम येतोय. तर समाजातील सगळ्या मला शेतकऱ्यांना किंवा जे लोक आहेत तर त्यांना सांगायचं आहे की शेतकरी असू द्या किंवा शेती रिलेटेड जे काही व्यवसाय करत आहेत, पोल्ट्री कुक्कुटपालन जे काय आहे, तर ते जे व्यवसाय करत आहेत ना, तर त्याच्यामधलं त्याचं कष्ट बघा, ते कशा पद्धतीने काम करतोय, त्याने व्यवसाय झिरो मधून कशा पद्धतीने वाढवलेला आहे, त्याचं स्ट्रगल बघा, कष्ट बघा, त्याचा स्वभाव बघा, ह्या गोष्टी बघा. कारण तुम्हाला सांगतो, जॉब करण्यापेक्षा शेती रिलेटेड जे व्यवसाय करत आहेत, शेती करत आहेत ना, ते मुलं खूप सुखी आहेत आणि त्याच्याबरोबर मुलीही खूप सुखी राहत आहेत. तर ह्याचा विचार करणं सगळ्यांनी खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. नाहीतर पुण्या मुंबईला जॉब करा आणि तिथे एक छोटीशी खोली असते आणि त्या खोलीत तुम्हाला सांगतो काय 20-30-40 हजार पगार आहे. तर ते महिन्याचा खर्च आहे थोडंफार फिरणं, ह्यातच सगळे पैसे जातात. आणि इनडायरेक्टली तुम्हाला सांगतो वय जा गेलेलं असतं आणि वय गेल्यानंतर सर्वसाधारण 30-40 वयाच्यानंतर ते मग ते पुणे मुंबई सोडतात आणि गावाकडे येतात आणि तिथे शिफ्ट होतात. आणि इथून नंतर गावाकडे शिफ्ट झाल्यानंतर झिरो मधनं हा नंतर व्यवसाय सुरू करावा लागतो, हा प्रॉब्लेम जास्त येत आहेत. तर सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखं आहे की ऍक्च्युअली मुलगा कसा आहे, मुलगा कशा पद्धतीने काम करतोय, खरंच तो मुलगा खूप स्ट्रगल करतोय, स्ट्रगल करून त्याने झिरो मधून सगळं मिळवलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघा. आणि शेतकऱ्यांच्या मुलाला मुली दिल्या तर काही अडचण येत नाही. तुम्हाला सांगतो, एक वेळ शहरातील मुलांना जाण नसते, पण शेतकऱ्याचा जो मुलगा आहे तर मुलींना खूप म्हणजे खूप चांगलं सुखी ठेवू शकतो. आणि मुलींनी पण ह्याच्याकडे फोकस करणं गरजेचं आहे की पुण्या मुंबईमध्ये राहायचं आणि हे ते. तुम्हाला सांगतो सगळे नंतर 35-40 वय झालं का गावाकडे येतात आणि गावाकडे शिफ्ट होऊन जे काही व्यवसाय तेच व्यवसाय करत आहेत. तर तुम्ही ह्या व्यवसायामध्ये जे चांगले काम करणारे मुलं आहेत ना, त्यांना चूज करा. आणि असं नाही की मी म्हणत नाही की शेतकऱ्यांमधले तुम्ही नाही काय बघताच द्या, तर ते मुलग्याचं काम वगैरे शेती ह्या सगळ्या गोष्टी बघून त्या मुलाला मुलगी देणं द्या असा प्रॉब्लेम येत आहे. तर मित्रांनो बघा, मुलाच्या साईडनं थोडंसं मी बोलून तुम्हाला हे करतोय की ऍक्च्युअली काय प्रॉब्लेम येतोय, मिडल क्लास मधल्या मुलांना काय प्रॉब्लेम येतोय ते थोडंसं तुमच्या पुढे एक्सप्लेन करतोय. कारण मी ह्या सगळ्या गोष्टीमधून पुढे गेलेलो आहे, काय अडचणी येतात, काय प्रॉब्लेम येतात. तर बघा, ज्या वेळेस आपलं शिक्षण पूर्ण झालेलं असतं, ग्रॅज्युएशन सर्वसाधारण 22-23 वर्ष जातात आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो व्यवसाय सेट करण्यासाठी, म्हणजे असं नाही की ग्रॅज्युएशन पूर्ण झालं का लगेच आपण व्यवसाय करतो, थोडस व्यवसाय सर्च करण्यासाठी 1-2 वर्ष जातात. म्हणजे त्या मुलाचं वय 24 वर्ष झालं, 24 वर्षापासून तो व्यवसाय सेट करण्यासाठी आणि तो चांगले ग्रीप घेण्यासाठी सर्वसाधारण 5-6 वर्ष गेलेले असतात. सर्वसाधारण 27-28 वय असतं आणि त्या टायमाला समाजातील लोकांना जरी एवढे यानं कष्ट केलेलं आहे तर समाजातील लोकांना तेवढं व्यवस्थित दिसत नाही, म्हणजे एवढी ग्रोथ झालेली त्या लोकांना दिसत नाही. कारण मुलगा खूप कष्ट करत असतो, जो जरी त्यानं जॉब सोडून किंवा ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तर मुलगा खूप कष्ट करत असतो, पण समाजातील लोकांना त्या गोष्टी दिसत नाहीत, हा प्रॉब्लेम येत आहे. तर त्यासाठी मुलगा कसा आहे आणि कशा पद्धतीने काम करतो हे बघा आणि त्याच्यानंतर तुमचं डिसिजन घेऊ शकता. तर मला आज व्हिडिओ करू वाटला की कारण भरपूर लोकांच्या अडचणी, भरपूर मुलांच्या अडचणी हे येत आहेत. भरपूर मुलं म्हणतात की मला शेळीपालन व्यवसाय करायचा आहे, पण आधी जॉब करायचा, लग्न करायचं, ते सोडून मला शेळीपालन व्यवसाय करायचा आहे. तर ही रियालिटी आहे, ही सत्यता आहे. तर ही लक्षात घेणं सगळ्यांनी गरजेचं आहे. थोडं मला ह्याच्याविषयी 4 शब्द बोलू वाटत होतं, म्हणून मी आपलं म्हणलं दररोज मेडिसिन वगैरे हे व्हिडिओ न करता आज आपलं काय अडचणी येत आहेत तर त्याच्याविषयी बोला म्हणून व्हिडिओ केलेला आहे. तर मित्रांनो माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.